वाकडी जिल्हा जळगाव, केळवाडी, रुद्रवाडी, नांदेड, पनवेल, भीमा कोरेगाव येथील मातंग समाज बांधवांवरील अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ सदर घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे याकरिता सर्व मागासवर्गीय बहुजन व आदिवासी संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून शहरातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला असून तहसीलदार किशोर कदम यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कायदा आणि सुव्यवस्था शांतता कायम ठेवावी, जेणेकरून आपल्याला संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आपलं जे निवेदन दिलेलं आहे त्याने तातडीने पाठवण्याची दक्षता घेत आहोत. शासन त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई करेल. महाराष्ट्रातील मातंग समाजावर सामाजिक आर्थिक अशा प्रकारचे विविध प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहे. मग केळवाडी येथील सिल्लोड तालुक्यातील केळवाडी येथील प्रकार असो, रुद्रवाडी येथील प्रकार असो, पनवेल, त्याचप्रमाणे नांदेड येथे बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी मातंग कार्यकर्त्यांनी लवजी साळवे यांची कमांड लावली म्हणून त्यांची झालेली हत्या असो, किंवा नुकतीच वाकडी तालुका जळगाव जिल्हा जळगाव येथे झालेली मातंग मुलांना मारहाण असो, अशा विविध घटनांमध्ये वाढ झालेली असून शासन कुठल्याही प्रकारचा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असताना महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री जे मातंग समाजाचे आहेत दिलीप कांबळे त्यांनी देखील या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आम्ही आज या प्रसंगी दिलीप कांबळे यांचा आणि या गव्हर्नमेंटचा निषेध करतो आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून. त्याचप्रमाणे मातंग समाजाला किंवा ज्या इतर अनुसूचित जातीतील समाजांच्या संरक्षणाकरता जो अॅट्रॉसिटी ऍक्ट तयार करण्यात आला होता तो सध्या कुचकामी केलेला आहे. त्याकरता गव्हर्नमेंटने पुन्हा एकदा रिट पिटिशन दाखल करून हा कायदा जास्तीत जास्त कसा कडक करता येईल आणि या समाजाचं आणि संरक्षण कसं करता येईल याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. अन्यथा या प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या तर महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा उद्रेक निर्माण होईल आणि महाराष्ट्राच्या विषमतेला समतेला हा एक मोठा धोका निर्माण होईल असं मला वाटतं. निवेदनात म्हटले आहे की मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मातंग समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाणात वाढ झालेली असून भीमा कोरेगाव घटनेतील पूजा सकट हिचा संशयितरित्या झालेला खून रुद्रवाडी जिल्हा लातूर येथे नवदाम्पत्याला मारुतीच्या मंदिरात प्रवेश दिला म्हणून झालेली अमानुष मारहाण क्रांतीवीर लहुजी साळवे यांची कमान लावली म्हणून नांदेड येथे संदीप जाधव यांचा झालेला खून सिल्लोड येथील विठ्ठल वाघ यांचा संशयास्पदरित्या झालेला खून पनवेल येथे विलास वाकुडे यांचा झालेला खून तसेच नुकतेच जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावी विहिरीत आंघोळ करण्यास गेले असताना मातंग समाजातील तरुणांना झालेली अमानुष मारहाण या साऱ्या प्रकरणावरून महाराष्ट्रात जातीयवादी शक्तींचा प्रभाव वाढत असून अॅट्रॉसिटी कायदा शिथिल केल्यामुळे सदर प्रकरणात वाढ झालेली आहे. या घटनेचा कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व बहुजन मागासवर्गीय व आदिवासी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात येत असून सदर घटनेतील आरोपींना लवकरात लवकर कडक शासन करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे. या आंदोलनास लोकस्वराज्य आंदोलन, क्रांतीवीर लहुजी टायगर सेना, रिपब्लिकन पार्टी आठवले, स्वाभिमानी रिपब्लिकन, भारिप बहुजन महासंघ, मातंग युवा संघटना, एकलव्य भिल्ल समाज संघटना, विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, घटनाकार मैत्री संघ, बुद्धिस्ट यंग फोर्स आदी संघटनांनी पाठिंबा दिला होता. यावेळी नितीन पोळ, विनोद द्राक्षे, सोमनाथ म्हस्के, सुखदेव जाधव, सुजल चंदनशू, संदीप निर्भवणे, नितीन साबळे, अनिल मरसाळे, प्रवीण शेलार, राजू रोकडे, अनिल पगारे, गणेश कांबळे, दीपक कांबळे, संजय साळवे, जयवंत मरसाळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, 24 तास, कोपरगाव.